कुरुल इथं पार पडलेल्या निकाली कुस्ती स्पर्धेत पैलवान विकास धोत्रे कुरुल हनुमान केसरीचा मानकरी ठरला. कुरुल तालुका मोहोळ येथील ग्रामदैवत श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कुरुल हनुमान केसरी 2023 या निकाली कुस्ती स्पर्धेसाठी सांगली येथील पैलवान संभाजी पवार यांचा पठ्ठा, पैलवान सुदेश ठाकूर आणि कुरुल येथील पैलवान रमेश अप्पा जाधव यांचा पठ्ठा पैलवान विकास धोत्रे यांच्यात झालेल्या लढतीत सुदेश ठाकूर याला विकास धोत्रे याने आसमान दाखवून एक चाक डावावर विजय मिळवत कैलासवासी शंकर आनंद जाधव यांच्या स्मरणार्थ पैलवान अप्पा जाधव यांनी ठेवलेली मानाची कुरुल हनुमान केसरीची गदा आणि हनुमान जन्मोत्सव कुस्ती आखाड्यातर्फे ठेवण्यात आलेल्या 1 लाखांच्या बक्षिसाचा विकास धोत्रे मानकरी ठरला. वस्ताद रमेश अप्पा जाधव यांच्यातर्फे आयोजित द्वितीय कुस्ती वस्ताद महादेव ठवरे यांचा पठ्ठा पैलवान भैया खरात आणि वस्ताद चंद्रकांत धोत्रे यांचा पठ्ठा पैलवान तात्या धुमाळे यांच्यात झाली. या लढतीत भैयाने तात्यावर समोरून हाप्ती डावावर चितपट केली. उद्योजक भारत माने यांच्यातर्फे तिसरी कुस्ती नजीक पिंपरी येथील पैलवान दत्ता पाटील यांचा पठ्ठा सचिन पाटील आणि कोल्हापूर येथील आबा मुंडे यांचा पठ्ठा पैलवान एकनाथ बेदरे या दोघांच्याही तुल्यबळ ताकदीपुढे कोणीच मागे हटत नसल्यानं सुमारे 35 मिनिटांनंतर ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. शिवाय राम शेळके आणि चेतन पुतनवार यांच्या अतितटीच्या लढतीत राम शेळके विजय ठरला, तर परमेश्वर गाडे आणि सचिन मुंडे यांच्या लढतीत परमेश्वर गाडे विजय ठरला. पुळूचा सोनू बाबर आणि सोनू जाधव यांच्या लढतीत सोनू बाबर याने डोळ्याचे पारणे फिटवणारी कुस्ती केली. दरम्यान जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, उद्योगपती रमेश आसबे, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, उजनीचे कार्यकारी अभियंता ज्योतिर्लिंग पाटकर, समाधान पाटील, भैया अवताडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, तंटामुक्तीचे शत्रुघ्न जाधव, ज्ञानदेव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. या आखाड्यात छोट्या मोठ्या 151 कुस्त्या लागल्या. बक्षीस देऊ नका. राजीव मेहता, शंभर रुपयाचं बक्षीस पैलवान.